गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज अपन पैकिंग इफिशियंसी या पॉइंट मधील तीसरा जो टाइप आहे पैकिंग इफिशियंसी ऑफ मेटल क्रिस्टल इन FCC और CCP और HCP लैटिस याचा स्टडी करणार आहे। बघा या पॉइंट मध्ये कन्सेप्ट काय आहे कि फेस सेंटर्ड क्यूबिक किंवा आपण त्याला म्हणू शकतो क्यूबिक क्लोज पैकिंग किंवा हेक्सागोनल क्लोज पैकिंग यामध्ये पैकिंग इफिशियंसी किती असते याचा स्टडी करणार आहे। तर FCC याचा पैकिंग इफिशियंसीचा स्टडी करत असताना ती इफिशियंसी आपण स्टेप वाइज पाहणार आहे। तर पहिल्यांदा फर्स्ट स्टेप आहे, स्टेप फर्स्ट रेडियस ऑफ पार्टिकल किंवा आपण त्याला म्हणणार आहे स्पीयर्स। ठीक आहे, आता FCC या लॅटिस मधील रेडियस कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी आपण डायग्राम आपल्याला पाहावी लागेल। तर या ठिकाणी मी आता डायग्राम ड्रॉ करणार आहे, तुम्ही डायग्राम पाहू शकता। तर या डायग्राम मध्ये FCC स्ट्रक्चर आपण पाहणार आहे। तर या स्ट्रक्चर मध्ये बघा, 8 कॉर्नरला 8 स्पीयर असणार आहेत। FCC या टाइप मध्ये 8 कॉर्नरला 8 स्पीयर असणार आहेत। त्याचबरोबर प्रत्येक फेसच्या सेंटरला स्पीयर असणार आहे। FCC मध्ये तुम्हाला माहित आहे फेसच्या सेंटरला काय असणार आहे, स्पीयर असणार आहे। प्रत्येक फेसच्या सेंटरला काय असणार आहे, स्पीयर असणार आहे। मासे या डायग्राम मध्ये 6 फेस आहेत, तर 6 फेसच्या सेंटरला काय असणार आहेत, स्पीयर असणार आहेत। म्हणून आपण त्याला म्हणू शकतो FCC, काय म्हणणार आहे, FCC। ठीक आहे, पण त्यामध्ये आपण एकच फ्रंट व्ह्यू पाहणार आहे रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी। तर पहा, तुमच्या समोर हा जो फेस आहे, तर या फेसच्या सेंटरला स्पीयर असणार आहे, त्याचबरोबर एंडला सुद्धा स्पीयर असणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फेसच्या सेंटरला स्पीयर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी एक स्पीयर आहे। असे 3 स्पीयर असणार आहे, या कॉर्नरचा हा स्पीयर, त्यानंतर या फेसचा हा स्पीयर आणि या कॉर्नरला हा स्पीयर असणार आहे। ठीक आहे, आपण FCC याचा स्टडी करतोय। तर या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता की 2 अँगल दिलेले आहेत, ABC, त्याचबरोबर ADC। तर या अँगलचा आपण रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करणार आहे। तर पहा यामध्ये, तर या डायग्राम मध्ये ट्रायंगल एबीसी या एबीसी मध्ये हा जो अँगल आहे, अँगल एबीसी, हा अँगल 90 डिग्रीचा आहे। हा अँगल काय आहे, 90 डिग्रीचा आहे। मग या ठिकाणी आपण पायथागोरस या प्रमेयानुसार किंवा अकॉर्डिंग टू पायथागोरस आपण काय सांगणार आहे, AC² इज इक्वल टू AB² प्लस BC² हे इक्वेशन लिहिणार आहे। मग यामध्ये AB आणि BC याची व्हॅल्यू काय असेल, लक्षात ठेवा AB आणि BC हे दोन्ही सुद्धा काय आहेत, त्या युनिट सेलच्या साईड आहेत, किंवा आपण त्याला म्हणणार आहे एज म्हणणार आहे। मग AB याची व्हॅल्यू काय घेणार आहे, तर स्मॉल ए घेणार आहे। त्याचबरोबर BC ची व्हॅल्यू सुद्धा काय घेणार आहे, स्मॉल ए घेणार आहे। मग इक्वेशन काय तयार होईल, AC² इज इक्वल टू AB व्हॅल्यू ए त्याच्या स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू ए त्याच्या स्क्वेअर A² मग यावरून आपण काय सांगू शकतो, AC² इज इक्वल टू A² प्लस A² 2A² काय येणार आहे,
टू ए स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, जर या टर्मचा आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपण काय सांगू शकतो, ए सी चे स्क्वेअर रूट, ए सी इज इक्वल टू रूट टू ए स्क्वेअर चे स्क्वेअर रूट ए असणार आहे. ठीक आहे, तर ए सी इज इक्वल टू रूट टू ए याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार आहे. यानंतर तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता की ए सी, आता या ठिकाणी आपल्याला ए सी ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे, तर या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता ए सी, ए सी म्हणजे काय असणार आहे, तर या ठिकाणी मिडल जो स्पियर आहे, मिडल स्पियर मध्ये दोन रेडियस आहेत, या ठिकाणी एक रेडियस असेल आणि या ठिकाणी एक रेडियस असेल. म्हणजे आपण शॉर्ट मध्ये काय सांगू शकतो डायग्राम वरून, ए सी इज इक्वल टू म्हणजे ए आणि सी यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तो काय असणार आहे, तर या ठिकाणी रेडियस दिलेली आहे, रेडियस किती आहेत, एक दोन तीन आणि चार, म्हणजे ए सी इज इक्वल टू आपण काय घेणार आहे, फोर आर घेणार आहे. ठीक आहे, मग ही फोर आर ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन फर्स्ट मध्ये ऍड करणार आहे. मग इक्वेशन तयार होईल, फोर आर इज इक्वल टू रूट टू ए, मग आर इज इक्वल टू रूट टे सॉरी रूट टू ए डिवाइडेड बाय फोर घेणार आहे. त्यानंतर ना ही टर्म सॉल्व करत असताना आर इज इक्वल टू रूट टू ए डिवाइडेड बाय फोर हे लिहिताना आपण असं सुद्धा लिहू शकतो, टू इंटू टू म्हणजे बेजूने चार येणार आहे. आता यानंतर या टर्म मध्ये थोडासा चेंजेस आपण करणार आहे, काय करणार आहे पहा, आर इज इक्वल टू रूट टू ए डिवाइडेड बाय टू इंटू हा टू म्हणजे आपण घेणार आहे रूट टू इंटू रूट टू घेणार आहे. यामध्ये काय होईल, या रूट टू ला रूट टू कॅन्सल होईल आणि कॅन्सल झाल्यानंतर पुन्हा इक्वेशन तयार होईल, आर इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय टू रूट टू हे इक्वेशन येणार आहे आणि याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणणार आहे. म्हणजेच एफ सी सी यामध्ये रेडियस कॅल्क्युलेट करायचे असेल तर फॉर्म्युला काय, ए डिवाइडेड बाय टू रूट टू येणार आहे. ही झाली स्टेप फर्स्ट. यानंतर आपण स्टेप सेकंडचं स्टडी करणार आहे. स्टेप सेकंड, तर सेकंड स्टेप आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर, काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर किंवा पार्टिकल. तर यामध्ये आपण फॉर्म्युला लिहिणार आहे व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किंवा आपण त्याला स्पियर सुद्धा म्हणू शकतो, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किंवा स्पियर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपण नेहमीप्रमाणे फोर बाय थ्री पाय आर क्यूब हा फॉर्म्युला घेणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय घेतो आपण, फोर बाय थ्री पाय आर क्यूब घेणार आहे. आता यामध्ये आपण काय करणार आहे, तर स्टेप सेकंड मध्ये जी आर ची व्हॅल्यू आलेली आहे तर ही आर ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुटअप करणार आहे. म्हणजे या ठिकाणी आर क्यूब जो घेणार आहे तर या आर क्यूब ची व्हॅल्यू किंवा आर ची व्हॅल्यू ही घेणार आहे ए डिवाइडेड बाय टू रूट टू. इक्वेशन काय तयार होईल, फोर बाय थ्री पाय आर ची व्हॅल्यू काय घेणार, ए डिवाइडेड बाय टू रूट टू याचं काय करणार आहे, क्यूब करणार आहे. मग या ठिकाणी पहा, फोर बाय थ्री इंटू पाय इंटू ए चा क्यूब करणार आहे, ए क्यूब येणार आहे आणि या ठिकाणी टू चा क्यूब करणार आहे, टू चा क्यूब टू इंटू टू इंटू टू इंटू रूट टू चा क्यूब घेत असताना रूट टू रूट टू इंटू काय घेणार आहे, रूट टू घेणार आहे. ठीक आहे, त्यानंतर फोर बाय थ्री इंटू पाय ए क्यूब डिवाइडेड बाय द टू इंटू टू इंटू टू म्हणजे काय येणार आहे, बे दुने चार चार दुने आठ. त्यानंतर या ठिकाणी बघा, रूट टू इंटू रूट टू आपण या ठिकाणी घेणार आहे टू, पुढं
रूट टू येणार आहे, म्हणजे रूट टू इंटू रूट टू काय असणार आहे, इज इक्वल टू टू असणार आहे. आणि शिल्लक टू व्हॅल्यू इथं घेणार आहे आपण या ठिकाणी, आणि रूट टू आहे असे घेणार आहे. त्यानंतर ना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चार एक चार आणि या ठिकाणी चार दोन आठ घेणार आहे, म्हणजे इक्वेशन पुन्हा काय येऊ शकत, पाय इंटू ए क्यूब डिवाइडेड बाय, या ठिकाणी बघा, तीन दुने सहा, सही दुने बारा, रूट टू येणार आहे. ठीक आहे, म्हणजे फायनल इक्वेशन काय आलेलं आपलं, पाय ए क्यूब डिवाइडेड बाय ट्वेल्व रूट टू हे इक्वेशन आलेलं आहे. तर यानंतर आपण स्टेप थ्रीचा स्टडी करणार आहे. स्टेप थ्री मध्ये काय आहे पहा, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, म्हणजेच एफसीसी या युनिट सेलमध्ये किंवा एफसीसी या लॅटिसमध्ये या लॅटिसमध्ये टोटल पार्टिकल चार आहेत, आणि त्या चार पार्टिकलनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यालाच आपण म्हणणार टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. मग टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल कॅल्क्युलेट करत असताना एफसीसी या मध्ये टोटल चार पार्टिकल आहेत, म्हणून या ठिकाणी आपण फोर घेणार, फोर इंटू. आता या ठिकाणी स्टेप सेकंड मध्ये आपण व्हॉल्यूम, एका स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलेला आहे, आणि एका स्पियरचा व्हॉल्यूम काय असणार आहे, तर पाय ए क्यूब डिवाइडेड बाय ट्वेल्व रूट टू असणार आहे. त्यानंतर या टर्म मध्ये बघा, चार त्रिक बारा, म्हणजे पुढच्या टर्म येणार पाय ए क्यूब डिवाइडेड बाय थ्री रूट टू येणार आहे. आणि याच इक्वे याला आपण म्हणणार आहे इक्वेशन नंबर थ्री म्हणणार आहे. ठीक आहे, यानंतर स्टेप फोरचा आपण स्टडी करणार आहे. स्टेप फोर काय आहे, पॅकिंग इफिसियन्सी, पॅकिंग इफिसियन्सी ऑफ एफसीसी लॅटिस. आता पॅकिंग इफिसियन्सी कॅल्क्युलेट करत असताना त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता तुम्हाला माहित आहे की व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल, म्हणजे एफसीसी या युनिट सेलमध्ये चार पार्टिकलनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम, तो व्हॉल्यूम आपण थर्ड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. तर बघा, हा व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, पाय ए क्यूब डिवाइडेड बाय थ्री रूट टू डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती असणार आहे, ए क्यूब असणार आहे, इंटू आपण याला हंड्रेड करणार आहे, या ठिकाणी सुद्धा काय करणार, इंटू हंड्रेड करणार आहे. ठीक आहे, देन यामध्ये ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल होईल, आणि कॅन्सल झाल्यानंतर पुन्हा फॉर्म्युला पाय थ्री रूट टू इंटू हंड्रेड, या ठिकाणी तुम्हाला पायची व्हॅल्यू माहित आहे, तीन पॉईंट चौदा, तीन किंवा थ्री रूट टू इंटू हंड्रेड. आणि या टर्मचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर या ठिकाणी फायनल आन्सर येणार आहे, ते फायनल आन्सर आहे 74%. म्हणजेच एफसीसी युनिट सेलमध्ये ऑक्युपाइड स्पेस किती आहे किंवा ऑक्युपाइड पर्सेंटेज किती आहे, तर 74 आहे. ऑक्युपाइड पर्सेंटेज हे किती आहे, 74% आहे. जर आपल्याला अनऑक्युपाइड किंवा एमटी किती आहे पाहायचं असेल, तर 100 मधून आपण 74 मायनस करणार, आणि 100 मधून 74 मायनस केल्यानंतर किती येणार, 26% येणार आहे. आणि 26 काय असणार आहे, अनऑक्युपाइड असणार आहे. म्हणजेच एफसीसी यामध्ये
74 ऑक्युपाइड 74% हा ऑक्युपाइड स्पेस आहे आणि 26 काय असणार आहे अनऑक्युपाइड असणार आहे. तर यानुसार आपला पॅकिंग इफिशियन्सी हा पॉइंट या ठिकाणी संपलेला आहे की या पॉइंट मध्ये पॅकिंग इफिशियन्सी या पॉइंट मध्ये आपण सिंपल क्यूबिक किंवा बॉडी सेंटर्ड क्यूबिक फेस सेंटर्ड क्यूबिक या तिघांचे ऑक्युपाइड आणि अनऑक्युपाइड स्पेस कॅल्क्युलेट केलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद.